नाफेडनं खरेदीसाठी लादलेल्या अटींमुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेले आहेत. नाफेडला रंगाचा एका विशिष्ट रंगाचा विशिष्ट आकारातलाच कांदा लागतो. असा कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नाफेडनं आपल्या खरेदी अटी बदलाव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. येवल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाला सुरुवात झाली. कांदा निर्यात शुल्क आणि अटीशर्ती न लादता कांदा खरेदी करावी त्यासाठी शेतकऱ्यांनी बंद ठेवला होता. मात्र आता आज पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव सुरू झाला. नागपुरातल्या मोवाड गावात निलगाईंनी संत्राच्या झाडांची साल खाल्ल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. या नुकसानाची भरपाई वनविभागानं द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसंच वनविभागानं या निलगाईंचा बंदोबस्त करावा अशी मागणीही करण्यात आली. लातूरमध्ये लंपीनं पुन्हा थैमान घातलंय. गेल्या 5 महिन्यात लंपीमुळे 319 जनावरांचा मृत्यू झालाय तर 334 जनावरांना लंपीची लागण झाली. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत नोनी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस. लंपीचा फैलाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीनं पशुधनाचं लसीकरण करून घ्यावं. तसंच लक्षणं दिसलेल्या जनावरांचं विलगीकरण करावं असं आवाहन करण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यात जनावरांवर लंपीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा लंपी बाधित असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. जिल्ह्यात सध्या 510 जनावरांना लंपीनं ग्रासलंय. पशुधनाची वाहतूक, बाजार, प्रदर्शन, मेळावे यावर त्यामुळे बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र प्रभाव वाढला तर निर्बंध कडक केले जातील. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाने तलावात फक्त 8% पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ 43% पाऊस झालाय. डेडरगाव तलावात फक्त 22% पाणी साठा उरलाय. जिल्ह्यातील 12 लघु प्रकल्पही कोरडे ठाक पडलेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता आहे. अकोल्यातील भंडारदरा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणाऱ्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील कोंडा घाटात धुक्याची चादर पसरली आहे. रिमझिम पडणारा पाऊस, कोवळं ऊन, दाट धुकं यामुळे कोंडा घाट पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये इंद्रधनुष्याचं दर्शन झालंय. पर्वतरांगांमध्ये अनेक दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तर कधी ढगाळ वातावरण आहे, पाऊस कमी असला तरीही आल्हाददायक वातावरण आहे. अशातच पाऊस थांबल्यानं आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. विकासाचा ध्यास म्हणजे